महत्त्वाची बातमी अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 6 च्या गाड्या बंद आहेत कारण एक लोखंडी खांब पुलावरून लटकत असून तो काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. गणेश, काय नेमकी घटना घडली आहे? नक्कीच, तो जो खांब होता तो देखील लटकत होता आणि त्याच पद्धतीने गोखले ब्रिजच्या पुढे आहे तो विजेचा पुरवठा मिळत नसल्यामुळे तांत्रिक बिघाड देखील झाला होता. त्यामुळे रेल्वे आहे ती जोगेश्वरी आणि अंधेरीच्या मध्ये फास्ट लोकल आहे ती थांबवण्यात आली होती. 15 ते 20 मिनिटं ही लोकल थांबवली होती, त्यामुळे नागरिकांनी देखील उतरून प्लॅटफॉर्मवरून चालत हे पुढे निघाले होते, कारण की 15 ते 20 मिनिटं हा रेल्वेचा खोळंब झालेला आहे आणि त्यानंतरून आता देखील रेल्वे सुरू झालेली आहे. मात्र 15 ते 20 मिनिटं अद्यापही लोकल आहे ती उशिराने चालत आहे. गणेश, सध्या काय परिस्थिती आहे? हा खांब बाजूला करण्यात आलाय का आणि नेमक्या कोणत्या स्थानकांदरम्यान ही वाहतूक ठप्प झाली आहे? 6 आणि 7 नंबरचे जे फास्ट ट्रेन आहेत विरार कडून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या, या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम झाला होता तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतरून हा आता काढण्यात आलेला आहे खांब. मात्र अद्याप वाहतूक आहे ती व्यवस्थित सुरळीत झालेली नाहीये, कारण की 10 ते 15 मिनिटं अद्यापही वाहतूक आहे ती विस्कळीत आहे. धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी.